सध्या राज्यात सर्वत्र वादळी वाऱ्यासह मान्सूनपूर्व पावसाने हजेरी लावल्याचे चित्र दिसत असून महाड तालुक्यात देखील मागील 4 ते 5 दिवसात वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाचे आगमन झाल्याचे पाहावयास मिळत आहे. काही ठिकाणी तर या वादळामुळे नुकसान झाल्याचे वृत्त हाती आले असून तालुक्यातील किल्ले रायगड खोऱ्यातील वाळण विभागातील पाने या गावात या वादळामुळे प्रचंड नुकसान झाले असल्याचे दिसून येत आहे. मंगळवार ते बुधवार दरम्यान झालेल्या या जोरदार वादळी पावसामुळे या गावातील अनेक घरांची छप्परे उडून नुकसान झाले असल्याची माहिती समोर येत असून कोसळलेल्या छपराचा भाग डोक्यात लागून एका महिलेला किरकोळ दुखापत देखील झाल्याचे समजत आहे. त्याचप्रमाणे गावातील वीज पुरवठा देखील 4 दिवसांपासून खंडित असल्याचे ग्रामस्थांकडून यावेळी सांगण्यात आले. या घटनेनंतर प्रशासकीय अधिकारी वेळेवर न पोहोचल्याने देखील ग्रामस्थांमधून तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली असून अद्यापही नुकसान भरपाईचे कोणतेही आश्वासन दिले नसल्याचे सांगून गतवर्षी देखील अशाच प्रकारे पावसामुळे नुकसान झाले होते, परंतु शासनातर्फे कोणतीही मदत अद्यापपर्यंत आम्हाला प्राप्त झाली नसल्याचे देखील ग्रामस्थांनी यावेळी सांगितले. लवकरात लवकर शासनाने आमचा विचार करून आम्हास तातडीने नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी येथील ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे. याबाबत महसूल विभागाकडून माहिती घेतली असता लवकरच गावातील घरांची पाहणी करण्यात येणार असून योग्य ती कार्यवाही केली जाईल असे आश्वासन तहसीलदार यांच्याकडून देण्यात आले आहे. 14 तारखेला वादळ आलं कमीत कमी 3-3.5 दरम्याने आणि अचानक कसं 1-10 मिनिटाच्या अंतरावरती येऊन 2 सेकंदामध्ये येऊन धडकलं आमच्या विंडोवरती. ते विंडोवरती धडकल्यामुळं माझ्या मिसेसच्या डोळ्याला लागलेलं आहे आणि फार मोठी जखम झालेली आहे. तिला कमीत कमी 10% आलेले आहेत. तर ताबडतोब आम्ही हॉस्पिटलला घेऊन गेलो. त्याप्रकारे मग डॉक्टर म्हणले की वरची नुकसान झालेलं आहे आमची भरपूर आणि पत्रे सर्व उडाले पाण्यामध्ये आहोत आम्ही रात्रभर. त्यानिमित्ताने कसं आई वडील माझी घाबरलेले आहेत, सर्व घाबरलेले आहेत आणि बेशुद्ध अवस्थेमध्ये पडले होते माझे मिसेस. तर त्यांना आम्ही हॉस्पिटलला घेऊन गेलो. त्यांचा पत्रा समोरून आलेले आहे आणि लागलेला आहे डोळ्याला. 3 टायमाला वादळ झाला आणि त्या चक्रीवादळामुळं लोकांची इथं बरीच नुकसानी झाली. लाईट नाही राहिली का सुद्धा का लोकांच्या घरावरून कवलं जवळजवळ 25 घरांची नुकसानी जास्त झाली. गेल्या वर्षी असा चक्रीवादळ झाला, त्या वादळमध्ये आम्ही त्यांना त्यांना फोन लावला तर त्यांनी कोतवालाला पाठवलं, पंचनामा केलं. ते बोललं का महाड तालुक्यात कुणाची नुकसानी झाली आणि तुमचीच कशी झाली. गेल्या वर्षी 2 घर, 1 रमेश बाबूजी सुतार आणि संतोष बाबू शिंदे ह्या 2 व्यक्तींच्या घरावरून पत्र राहिले. त्यांना फोटो बिटो पाडून नेलं, त्यांना 1 रुपयासुद्धा नुकसान दिला. आम्हीच्या आता ही कुदरती काय निसर्गाचा खेळ आहे तो का आमच्या आता नाही. मग शासनाने त्याची दखल घेऊन यांना योग्य तो नुकसान भरपाई मिळेल असे आमचे एक ग्रामस्थांचं सांगणं आहे. ती काय मदत करावी सरकारने ही विनंती आहे सरकारजवळ. आमची धान्याची नुकसान झाली आमची, सर्व मुलं पण पाण्यामध्ये रात्रभर आम्ही पाण्यामध्ये आहोत. पाण्यामध्ये सगळे आता हे पाणीच काढत होतो आम्ही. आमच्या गावामध्ये परवाच्या दिवशी 14 तारीख ना 14 तारखेला आमच्या पावसाच्या ह्याच्यामध्ये चक्रीवादळ झाल्यामुळं बऱ्याच घरांना नुकसान झालेलं आहे आणि काही काही नवीन बांधलेली घरंसुद्धा मोडून पडलेली आहेत. त्या घराच्या ह्याच्यामध्ये काही घरांच्या बाराच्या काचा तुटल्यामुळं काही महिलांनासुद्धा लागलेलं आहे. सरकारी यंत्रणेला आम्ही कळ असून आत्तापर्यंत एक पण कोणी आलेलं नाही. तलाट्याला फोन केला, तहसीलदारांना फोन केला, तलाट्यांनी त्यांचा शिपाई पाठवून फक्त नावं नोंदून नेलीत. याच्या पलीकडून कुठलीही मदत किंवा कोणी आलेलं नाही इथं. आणि मागच्या वर्षीसुद्धा असा प्रकार झालेला, शासनाकडून आम्हाला 1 रुपयासुद्धा देण्यात आलेला नाही. आमच्या लोकांना नुकसान झालेली भरपाई फक्त मिळायला पाहिजे आमचा हेच हेतू आहे आणि याची दखल शासनापर्यंत व्हावी ही आमची विनंती आहे. घराची कावला उडाली, 2 आड्याचं म्हणजे पाकं गेलं कोवर आड्यापर्यंत आणि घराची पण आड्याची कोणी बिने गेलं, काय करणार. तुमचं नाव काय? लीलाबाई शांताराम दानावली. ओके. गेल्या वर्षी पण नुकसान झाली? गेल्या वर्षी पण झाली, काय नाही भेटलं, नेलं लिहून देऊन. तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी.